आज काय करणार आपण, एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडनी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. डायरेक्टली मेट्रोतून या, एसी तुम्ही बसून यायचं आणि एसी गाडीतूनच जायचं. या गाडीची आमची अपेक्षित किंमत 4.5 लाख रुपये आहे, जी निगोशिएबल. डिझेल गाडी, सिंगल ओनर, 2018 चाललेली फक्त 48,000 किलोमीटर. गाडी चाललेली आहे फक्त 61,000 किलोमीटर. गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे, कंपनी फिटेड सीएनजी आहे, 2015 गाडी. यात सुद्धा भरपूर ऍक्सेसरीज आहे. ही गाडी चालली फक्त 53,000 किलोमीटर आहे. मारुती ऑल्टो 800 फक्त 61,000 चाललेली, 2008 ऑटोमॅटिक विथ सिक्वेन्शियल किट सीएनजी. या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1 लाख. या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1.5 लाख रुपये आहे, जे निगोशिएबल. अपेक्षित किंमत या गाडीसाठी 1 लाख बुकवर एंट्री आहे सीएनजीची. या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1 लाख. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनल वरती. मित्रांनो, आज आपण तुमच्या बजेट कारचा शोध घेत आलेलो साईबाबा मोटर्स. आणि आता आपल्यासोबत इथले ओनर नियाज सर आहेत. सर, खूप खूप धन्यवाद परत एकदा आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. तर मित्रांनो, जेव्हा चांगल्या गाड्या पाहिजे तर साईबाबा मोटर्स सर्वात पुढे असतो आणि खूप अनुभवी आहेत या क्षेत्रामध्ये. माझ्या मागे बघू शकता एकदा भरपूर असा चांगला स्टॉक आलाय. तर आज काय करणार आपण, एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडनी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. एकदम फास्ट म्हणतात ना, कारण काय आपले सण येणार आहेत. तर जशी तुम्हाला गडबड आहे तशी आम्हाला पण गडबड आहे की इथल्या चांगल्या गाड्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायला पाहिजे. तर सर, आपल्या प्रेक्षक वर्गांना इथे यायचं कसं, ऍड्रेस सांगा. ऍड्रेस आहे आमचं पिंपरी चिंचवडमध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर साईबाबा मोटर्स हा तुम्हाला ऑफिस आमचं सापडेल. आपल्याकडे पेट्रोल डिझेल ह्या सगळ्या ऑप्शन्समध्ये गाडी आहे. तर आपण सुरुवात करू या व्हिडिओचं. नक्कीच. तर मित्रांनो, सरांच्या इथे यायला तुम्ही पुण्यात आले ना, मेट्रो या पिंपरी स्टेशनला उतरले की डायरेक्ट 1 किलोमीटर असेल. 1 किलोमीटरचं अंतर. डायरेक्टली मेट्रोतून या, एसी तुम्ही बसून यायचं आणि एसी गाडीतूनच जायचंय. तर आज आपण बाहेरूनच गाड्या तुम्हाला दाखवलेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये फोटोज वगैरे पाहिजे असतील, सरांना कॉन्टॅक्ट करा. सर तुमच्या व्हॉट्सअपला ते फोटोज शेअर करतील. तर बिलकुल वेळ बाहेर न घालता सुरुवात करूया आजच्या 1 नंबर स्टॉकला. मित्रांनो, तर ही गाडी आहे आपली फोर्डची एंडीवर. 4x4 गाडी आहे. MH14 पासिंगमध्ये गाडी आहे आणि 2010 अपेक्षित किंमत या गाडीची आमची 4.5 लाख रुपये आहे. प्राइस थोडीशी निगोशिएबल आहे. मित्रांनो, 2009 पेट्रोल इंडिका विस्टा. ओनर सेकंड आहे. गाडी 97,000 किलोमीटर चाललेली आहे. ऑर अप मॉडेलमध्ये आहे. एसी पासिंग, पॉवर विंडो. 2009 विस्टा, 1.5 लाख रुपये अपेक्षित किंमत. प्राइस निगोशिएबल आहे ना सर? प्राइस निगोशिएबल. मित्रांनो, हुंदाईची i20 एस्टा ही पेट्रोल गाडी आहे. सेकंड ओनर आहे. 2010 गाडी आहे ही. या गाडीची आमची अपेक्षित किंमत 2,40,000 रुपयाची निगोशिएबल. XUV500 W8 2012 गाडी. सेकंड ओनर आहे. रेड कलरमध्ये आहे. टॉप एंड मॉडेल आहे त्यावेळेचं. गाडी तुम्ही बघू शकता. या गाडीचे दोन्ही टायर पुढचे दे आहे. हे 300 किलोमीटर झाले नवीन टाकून. या गाडीची आमची अपेक्षित किंमत 4.5 लाख रुपये आहे, जी निगोशिएबल. 4,50,000 डिझेल. मित्रांनो, मारुतीची अर्टिका ZDi+ डिझेल गाडी, सिंगल ओनर, 2018 चाललेली फक्त 48,000 किलोमीटर. टायर पासून प्रत्येक गोष्ट एकदम इमॅक्युलेट कंडिशनमध्ये. ही गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 9.5 लाख रुपये. थोडंफार निगोशिएबल होईल. मित्रांनो, मारुतीची ब्रिझा ZDi मॉडेल 2019, सिंगल ओनर आहे. गाडी चाललेली आहे फक्त 61,000 किलोमीटर. गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 9 लाख रुपये, जी निगोशिएबल आहे. 9 लॅक्समध्ये ब्रिझा डिझेल 2019 ZDi मॉडेल. ही आहे आपली मारुतीची वॅगनार LXi कंपनी CNG 2015 गाडी. या गाडीमध्ये भरपूर ॲक्सेसरीज आहे. टायर सुद्धा ह्या गाडीचे आता नवीन टाकून फक्त शोरूमला आली आहे. म्हणजे 10 किलोमीटर फक्त चाललेली गाडी आता. आणि गाडीमध्ये वैशिष्ट्य ॲम्प्लिफायर, वूफर, रिव्हर्स कॅमेरा, टच स्क्रीन टेप, फ्लोअर लॅमिनेशन पासून प्रत्येक गोष्ट आहे. अलॉय व्हील्स आहे, बॉडी ग्राफिक्स आहे, असं भरपूर काही आहे गाडीमध्ये. या, पसंत करा, घेऊन जा. 3,90,000 ऑफर आहे. लोन सुद्धा ह्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं होईल. आणि कंपनी फिट CNG, कंपनी फिटेड CNG आहे. 2015 गाडी. मित्रांनो, स्विफ्ट गाडी VXi मॉडेल. यात सुद्धा भरपूर ॲक्सेसरीज आहे. ही गाडी चालली फक्त 53,000 किलोमीटर आहे. गाडीचं मॉडेल आहे 2012. आणि अपेक्षित किंमत आहे या गाडीसाठी 3,65,000 रुपये. डिझेल आहे, पेट्रोल आहे सर. VXi पेट्रोल. 1 नंबर गाडी आहे मित्रांनो, आणि नक्कीच मानसन्मान होणार आहे. फक्त लवकर या. मारुती ऑल्टो 800 फक्त 61,000 चाललेली, 2014 गाडी. गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 2,50,000 रुपये, जी निगोशिएबल आहे. पेट्रोलमध्ये ना सर? पेट्रोलमध्ये.
मित्रांनो होंडा सिटी 2010-11 महिन्यातली सिंगल ओनर गाडी आहे। अपेक्षित किंमत या गाडीची आमची 3.25 लाख रुपये जी निगोशिएबल आहे। सर पेट्रोल गाडी आहे? सर पेट्रोल आहे, सिंगल ओनर आहे, पूर्ण शोरूम मेंटेन गाडी। मित्रांनो होंडा डीजल होंडा अमेज टूरिस्ट मध्ये आहे, सिंगल ओनर आहे, गाडीचे तुम्हाला पेपर्स पूर्ण एक वर्षासाठी क्लियर येणार आहे आणि फक्त 38,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे। त्यामुळे घ्या, बघा, पसंद करा, घेऊन जा। गाडीची आमची अपेक्षित किंमत 4,20,000 रुपये जी निगोशिएबल। पेपर ऑल क्लियर आहे? सगळे पेपर्स क्लियर भेटणार इन्शुरन्सकडे। मित्रांनो झेन एस्टिलो 2008 मॉडेल गाडी आहे, 2028 पर्यंत या गाडीची रिपासिंग करण्यात आलेली आहे। गाडी सेकंड ओनर आहे, 31,000 किलोमीटर चाललेली आहे। या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1,60,000 रुपये जी निगोशिएबल। मित्रांनो होंडा सिटी ऑटोमॅटिक विथ सिक्वेन्शियल CNG ही 2008 ची गाडी आहे। या गाडीचं पासिंग 2028 पर्यंत करण्यात आलेले आहे। इन्शुरन्स व्हॅलिड आहे आणि अलॉय व्हील्स पासून सगळ्या फॅसिलिटी या गाडीमध्ये आहे। परत सांगतो, 2008 ची ऑटोमॅटिक विथ सिक्वेन्शियल किट CNG। अपेक्षित किंमत आमची 2.5 लाख रुपये ती निगोशिएबल आहे। मित्रांनो होंडा सिटी सिंगल ओनर 2009 डिसेंबरची गाडी, या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 3 लाख रुपये ती निगोशिएबल आहे। पेट्रोलमध्ये सर? पेट्रोलमध्ये सर। मित्रांनो एस्टिलो पेट्रोल विथ CNG 2008 ची गाडी, 2028 पर्यंत या गाडीची पासिंग करण्यात आलेली आहे। या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1,70,000 रुपये जी निगोशिएबल आहे। मित्रांनो टाटाची डिझेल गाडी सिंगल ओनर आहे, 2007 ची गाडी, 2027 पर्यंत पासिंग व्हॅलिड आहे। या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1,25,000 रुपये निगोशिएबल आहे। मित्रांनो स्विफ्ट VDI डिझेल गाडी आहे, 2009 ची गाडी आहे, ही फक्त 68,000 किलोमीटर चाललेली आहे। या गाडीची आमची अपेक्षित किंमत 2,75,000 रुपये जी निगोशिएबल आहे। ऑल्टो पेट्रोल विथ CNG आहे, CNG ऑथोराइज्ड आहे, बुकवर एंट्री आहे CNG ची। 2006 ची गाडी आहे, 2026 पर्यंत पासिंग झालेली आहे गाडीची। या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे 1,20,000 रुपये, थोडंसं निगोशिएबल। मित्रांनो पेट्रोल गाडी विस्टा 2009 ची 63,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे। या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1,50,000 रुपये आहे जी निगोशिएबल। मित्रांनो पेट्रोल विथ CNG विस्टा आहे, सेकंड ओनर आहे, की 63,000 किलोमीटर चाललेली आहे। या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1,70,000 रुपये प्राईस निगोशिएबल। सर ओनर? ओनर सेकंड 2009। मित्रांनो सँट्रो गाडी आहे, 2006 डिसेंबरची गाडी। ही गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी एवढी जुनी असून सुद्धा मेंटेनन्स पूर्ण हुंडाईमध्ये, सगळे बिल सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। गाडीचे टायर वगैरे सगळं व्यवस्थित कंडिशनला आहे, इन्शुरन्स पासून सगळ्या व्हॅलिड आहे। 2026 डिसेंबर पर्यंत पासिंग चालू आहे। अपेक्षित किंमत या गाडीसाठी 1,25,000 रुपये, ती थोडीफार निगोशिएबल होईल। काय किंमत आहे सर? 1,25,000 रुपये। 125 125। नक्कीच मित्रांनो आता याच्यापेक्षा स्वस्त गाड्या मागू नका। गाडीची कंडिशन तुम्ही बघितली आहे, डिटेलमध्ये फोटो पाहिजे असतील सरांना कॉन्टॅक्ट करा, तुमच्या व्हॉट्सअपला फोटो नक्कीच सर पाठवतील। मित्रांनो पेट्रोल विथ CNG एसटी आहे ही, ही गाडी 65,000 चाललेली 2009 ची सिंगल ओनर गाडी आहे, बुकवर एंट्री आहे CNG ची। या गाडीची आमची अपेक्षित किंमत 1,70,000 रुपये जी निगोशिएबल। मित्रांनो निसानची सनी एकदम लांब लचक गाडी पण चांगल्या कंडिशनमध्ये गाडी चाललेली आहे, फक्त 72,000 किलोमीटर। ओनर सेकंड आहे, XL मॉडेल आहे, 2012 ची गाडी। अपेक्षित किंमत या गाडीची आहे आमची 3,45,000 रुपये ती निगोशिएबल। पेट्रोल आहे सर? पेट्रोल। नक्कीच मित्रांनो खूप स्पेशियस गाडी आहे, खूप मोठी गाडी असते आणि किमतीचं टेन्शन घेऊ नका, बेस्ट डिस्काउंट तुम्हाला होणार आहे, फक्त चॅनलचा रेफरन्स देणे गरजेचं आहे। जसं आपण सुरुवात केली होती आता व्हिडिओचा शेवट आहे, कारण काय चांगल्या गोष्टीचा चांगला शेवट झाला तर कामच एक नंबर होतो। तर नियाज भाई जाता जाता दोन शब्द प्रेमाचे आपल्या मित्रांना काय सांगणार? आमचा आग्रह आहे जे आपले मित्र गाडी घेण्याच्या इच्छुक हप्त्यामध्ये आहे या दसऱ्यामध्ये, तर तुम्ही नक्की या आमच्याकडं, तुमचं स्वप्न आम्ही इथं पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। लोन फॅसिलिटी प्रत्येक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं करून मिळणार आहे। तुम्ही या, गाडी बघा, ट्रायल घ्या, पसंद होईल तर आपला नक्कीच 100% व्यवहार पण होईल। नक्कीच मित्रांनो, कारण काय नेहमीच तुम्ही चांगला प्रतिसाद देता आणि साईबाबा मोटर्स म्हणजे जवळपास 25-30 वर्षांहून अधिक काल याच्या क्षेत्रात आहे, तर अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुम्ही एक 4-व्हीलर गाडी घेतली पाहिजे, कारण अनुभव हा असंच येत नाही, त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात। तर लवकरात लवकर साईबाबा मोटर्सला व्हिजिट करा आणि अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक नाही केलं असेल तर प्लीज तो लाईक बटन प्रेस करा, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब पण करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्स मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना पण चांगल्या गाडीचा शोध आहे। आता तो शोध तुम्हाला माहीत पडलाय कुठे आहे साईबाबा मोटर्स, तर त्यांना पण इकडे लवकरात लवकर येण्यास मदत करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, एका नवीन स्टॉक्स आहे, तोपर्यंत आपली काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।